नमस्कार, आप देख रहे हैं WS न्यूज जन जन की आवाज और मैं आपके साथ हूँ शीतल खलसे। आज के इस खबर के प्रायोजक है यश इलेक्ट्रॉनिक्स। आइए रुक करते हैं आज की विशेष खबर की ओर। राज्य के साथ अमरावती के चांदूर रेलवे तहसील में भी लॉकडाउन और 144 धारा लागू है, बावजूद लोग सड़कों पर नजर आ रहे हैं, जिसके कारण चांदूर रेलवे के PI दीपक वानखड़े ने सख्त कार्रवाई कर 55 लोगों को थाने में लाकर उनके ऊपर कार्रवाई की। लोगों को बार बार सूचना करने के बावजूद भी लोग गंभीरता से नहीं ले रहे। कोरोना बीमारी बहुत घातक बीमारी बताने के बाद भी लोग सड़कों पर नजर आ रहे हैं, ये बड़ी गंभीर बात है। मंगेश बोबड़े, ब्यूरो रिपोर्ट, चांदूर रेलवे। आइए सुनते हैं क्या कहते हैं PIO नगर परिषद मुख्याधिकारी मेघना वासनकर। कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, आम्ही शासनातर्फे वारंवार जनतेला आवाहन करत आहोत, विनंती करत आहोत की तुम्ही मास्क लावून बाहेर पडा, योग्य ते अंतर राखा, अत्यावश्यक वस्तू घेताना गर्दी करू नका। परंतु जनता आम्हाला सहकार्य करत नाही, त्यामुळे आज आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे आणि नगर परिषद चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जे लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरत होते त्यांना आम्ही पोलिसला आणले आणि त्यांच्यावर नगर परिषदेकडून दंडात्मक कारवाई म्हणजे प्रत्येकाकडून 200-200 रुपये दंड घेण्यात आलेला आहे आणि परत जर त्यांनी हीच चूक केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, 200 रुपये दंड घेऊन आज आम्ही त्यांना सोडून देणार आहोत। नगर परिषद चांदूर रेल्वे, आज नगर परिषद क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रभावी अंमल उपाययोजनाच्या अनुषंगाने जे मास्क न लावणारे तसे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, दुकान जे किराणा दुकान किंवा शॉप्स आहेत जीवनावश्यक वस्तूच्या त्याच्यावर दरपत्रक असणं अपेक्षित आहे, या अनुषंगाने आम्ही विशेष धडक होईल जे अंमलबजावणी आजपासून सुरुवात करत आहोत। आजचा प्रथम दिवस असून त्या दिवशी आम्ही केवळ फक्त मास्क न लावणारे जो आपला कालावधी दिलेला आहे 8 ते 2 दरम्यान जे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरता बाहेर पडत आहेत त्यांनी मास्क न वापरता ते बाहेर पडत आहेत त्यांच्यावर कारवाई म्हणून 200 रुपये दंड, असे टोटल आज आम्ही 55 लोकांवर दंडाची कारवाई केलेली आहे। अंदाजे 10 ते 11 हजारच्या दरम्यान आम्ही दंड वसूल केलेला आहे आणि ही कारवाई लॉकडाऊन पूर्णतः संपेपर्यंत किंवा चालू असेपर्यंत सुरू राहणार आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे की या कोरोनाचा जो आहे संसर्ग टाळण्याकरता लोकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरणे याकरता ही कारवाई राबविण्यात येत आहे। तसेच नागरिकांकडनं प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे, वारंवार आम्ही सूचना किंवा मुनादीद्वारे सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरून जावा अशा आवाहन जनतेला केले होते, परंतु जनतेकडनं त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसून आले नाही, त्या अनुषंगाने आम्हालाही सक्तीची कारवाई करणे भाग पडले। त्यामुळे नागरिकांकडनं अशी अपेक्षा करते की यापुढे आम्हाला अशी कारवाई करणं भाग पडू नये आणि त्यांनी स्वतः स्वतःचं संरक्षणाकरता मास्क वापरणे गरजेचे आहे। धन्यवाद। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। आप हमारी न्यूज़ www.wsnews.in पर भी देख सकते हैं। धन्यवाद।